खरं तर अपघाताने का होईना या साहित्य संमेलनाचं उद्घाटन माझ्या अत्यंत जिव्हारी लागलेला जो प्रश्न आहे, ज्या प्रश्नासाठी मी सातत्याने काम करतो की सगळ्या आम्ही हतबल म्हणजे लढणारी माणसं जेव्हा रडायला लागलो आणि सगळे कार्यकर्ते सुद्धा आत्महत्यांच्या कराडीवर आत्महत्या होऊन गेल्या, अशा सगळ्या वेळी सगळ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थी आम्ही गोळा केल्या आणि त्या अस्थी दक्षिण भारतामध्ये तीन सागरांचं संगम ज्या ठिकाणी आहे रामेश्वरमला, त्या रामेश्वरमला नेल्या आणि त्या आत्महत्यांच्या संदर्भातलं जर इथे वैशालीताईसारखं अपघाताने काही का होईना वैशालीताईच्या हाताने उद्घाटन होते तर ही अत्यंत वेदनाशील गोष्ट होती माझ्यासारख्या कार्यकर्त्या माणसाला, तर मला धावून येणं गरजेचं होतं. त्या अंगाने माझी जी आत्महत्या नावाची जी कविता आहे माझ्या सहकार्यासह केलेली, ती आत्महत्या नावाची कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. आत्महत्येची किंकाळी, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, अरे वारे बावा जागे हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, अरे वारे बावा जागे हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, अनवानी वन वन, अनवानी वन वन शासनाचा दंधी फेर, अनवानी वन वन शासनाचा दंधी फेर, तीही घाट हन हन सात जन्माचे फकीर, डोळे कोये जले तरी रोज निसतो मातेर, रोज फुली जुन सपन रात जाते उलटून, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, अरे वारे बावा जागे हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, कानी कानी कोण त्या नायरून, कानी कोण त्या नायरून असा लावला सडवा, कानी कोण त्या नायरून असा लावला सडवा, जसाचे तूचे तू जीव जसाचे त लावनवा, बया बया मिरुगाचा, बया बया मिरुगाचा नाही उली साशी रवा, रग जिरली औकानी भारी दांगडो करून, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, अरे वारे बावा जागे हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, असा कोण कुठवर, असा कोण कुठवर, अरे दाखवान इंगा, असा कोण कुठवर, असा कोण कुठवर, अरे दाखवान इंगा, हाता हातात कोलीत, हाता हातात कोलीत मांग उभा एक तुंगा, तीच भर लोकांसाठी, दोन चार लोकांसाठी सगळी धोरणं राबवल्या जातात, तीच भर लोकांसाठी, तीच भर लोकांसाठी माती लिहिला हा बेंगा, झालं शियान वाचून आता चावची व मन, आत्महत्येची किंकाळी कानी पडते दुरून, अरे वारे बावा जागे हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, हाती मशाल घेऊन, हाती निश्चितच आत्महत्येची किंकाळी कानी पडते. आपल्या या कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी जगासमोर मांडलेले आहेत की वास्तव जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते मांडलेले आहेत. निलेश फाळके, ETV भारत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी, यवतमाळ.